वहीं पर राज्य के 7 करोड़ राशन कार्ड धारकों को मात्र 100 रुपए में 1 किलो रवा, चना, दाल, चीनी और तेल पैकेट उपलब्ध कराने का महत्वपूर्ण निर्णय लेने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ भाजपा शिवसेना सरकार का अभिनंदन करते हुए चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि यह संवेदनशील फैसला आम आदमी के लिए दिवाली को और भी मधुर बना देगा। संक्रमण मध्ये सर्व गरीब माणसाला अन्न दिलं आणि इतका फायदा दिलं, त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगितलं पक्ष म्हणून या योजनेला खालीपर्यंत सरकारला सपोर्ट करणे, प्रत्येक लाभार्थ्याला हे कळवणे की अशी अशी योजना आली आहे, तुम्ही लाभ घ्यायला जा, ही आमची जबाबदारी आहे। सरकार म्हणून सरकारने ॲक्टिव्हली काम करणे, त्या ठिकाणी तातडीने पुरवठा करणे, तो पुरवठा थोडा मिळवणे, तो रेशनच्या दुकानापर्यंत पोहोचणे ते सरकार करणार आहे। लाभार्थ्याला सुद्धा माहिती झालं पाहिजे अशी योजना त्या ठिकाणी केंद्र राज्य सरकारने केली आहे, ती जबाबदारी पक्ष म्हणून आम्ही स्वीकारली आहे। प्रत्येक लाभार्थ्याला कळवणे की असं असं त्या ठिकाणी तेल भेटणार आहे तुम्हाला, त्या ठिकाणी चणा डाळ भेटणार आहे, तर त्यामुळं हे आम्ही पोहोचवू। राज्य सरकारसुद्धा तातडीनं संपूर्ण यंत्रणा संपूर्ण विभागाच्या, शेवटी सरकारी सामूहिक जबाबदारी आहे, सर्व विभाग त्या ठिकाणी एकत्र आणता येतात, वितरण प्रणाली एकत्र आणता येतात, बाकी डिपार्टमेंटचा सपोर्ट घेता येतं, पण निश्चितपणे एखादी सरकारने योजना तयार केली आहे ती कशी खाली पोहोचेल आणि दिवाळीपूर्वी प्रत्येक व्यक्तीला लाभ कसा मिळेल ही प्रायोरिटी असणार आहे।